कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं डोकं दुखते, प्लीज तू यांना तू जायला जा प्लीज, मला त्रास होतोय प्लीज. प्लीज हे बघ, शी इज नॉट वेल, खूप डिस्टर्ब येते आता. तिला त्रास होईल असं का वागतोयस तू? तिला नाही बोलायचं ना तुझ्याशी, तिला फोर्स नको करू प्लीज. ओवी, मी निशीला त्रास देणार नाही. तू फक्त एकदा तिला माझ्याशी बोलायला सांग, फक्त एकदा प्लीज. माझं डोकं दुखतंय, प्लीज तू मला बोलायचं तर बाहेर जाऊन बोला प्लीज, मला त्रास होतोय. पण निशी, नीरज प्लीज. गेला तो बघ, हे बघ गेला तो. नीरज, ह्यांनी सांगितलं मला तू आलायस, मी पटकन पानं वाढायला घेते. आई आई, मी आलो तेव्हा मी प्रसाद घेतला होता, मला खरंच भूक निघायचं नाही आहे. मला आणि जर मी इथे थांबलो तर निशीला त्रास होईल, ते मला नको आहे. येतो मी. निशी, मला नाही जमत हे काय आहे असं, ते रिवर्स करायचं आणि तू सांग मला प्लीज परत. काय काय हे असं बरोबर करतेस तू? हा, ते पुढे पुढे कसं करायचं ते नाही कळत. हे असं त्यानंतर हे इथे घेऊन चला 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 चला, उठा 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 उठा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं. चला चला लवकर या या इकडे, उठा लवकर उठा, या या इकडे. निशी, हे तुझ्यासाठी. क्यूट बेबी आहे, खूप खूप छान आहे बाळ, मला खूप आवडलं. गोड आहे ना? मग आता ऐक, मला माझी भाची अशीच गोड आणि हसरी हवी आहे. सो तिला आतापासूनच असं हसर राहायची सवय करून दे, त्यासाठी तुला आजपासून रोज या बाळाकडे बघत राहावं लागेल, खुश राहावं लागेल. हा मग हस बघू, अगं हस हस. तू रेणू काय करतोस, वेळ आहेस का तू? राईक, मी माझ्या भाचीचा टाइम टेबल आत्तापासूनच ठरवला. आता आपल्या घरात एवढी सगळी माणसं आहेत की नाही, मग सकाळी उठल्यानंतर तिचं सगळं झालं की पहिलं माझ्याकडे आणून द्यायचं, मग मी सगळं घर फिरवणार तिला, मस्त घर एकदम घेऊन फिरवणार.
रवी, अगं हे नीरज मुंबईला परत गेलेत वाटतं. त्याचं घर बंद दिसतंय. वाय गेस, त्या निशीने इतकं सरळ सांगितल्यावर तो इथे राहून तरी काय करेल? काय होऊन बसलं ग हे? त्या मेघनाबाईंच्या अशा वागण्यामुळे ना नवरा बायकोंमध्ये दुरावा आलाय. त्यात नीरजला काहीच माहित नाहीये आणि आपली निशी ती काही सांगू देत नाही. या मेघनाबाई अशा का वागल्या असतील ग? ना तेच तर, आय मीन त्यांना निशी इतकीच पसंत नव्हती तर त्यांनी आधीच सांगायला हवं होतं ना. त्यांनी असं खोटं वागून ना दोघांचंही लाईफ स्पॉइल केलं. आणि नीरज बिचाराला तर काही माहित पण नाही, त्याची काहीच चूक नाही. त्या आपल्या विहीणबाई आहेत ना म्हणून आपण गप्प बसलो. त्या मेघनाबाई त्यांच्या मनात तर नुसतं कपटच भरलं. स्वतःच्या नातवंडाला मारायचा विचार कुणी कसा करू शकत? मंजू, ह्यात ना नीरज रावांची चूक. हा अगो, त्यांनी प्रेम केला होता ना निशीवर, मग काय झाला? असं आईच्या पदराआड कशा खलपतात ते? सांगून टाकायचा ना मेघनाबाईंका, माका माझा बाळ आणि निशी दोन्ही पण वयहत आणि तुका ते दोघे नको असत तर माका विसरून जा, असं सरळ सांगून टाकायचा ना. असा निर्णय जर त्यांनी घेतला ना तरच त्यांचा आणि निशीचा संसार सुखाचा होईल. आता पण तो असं कसं करेल? मेघना आंटी कितीही चुकीच्या वागल्या तरी मॉम आहेत ना त्याच्या. तो त्याच्या मॉमला कसं दूर करेल? अँड निशीच्या बाबतीत एक नवरा म्हणून जशी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तशी एक मुलगा म्हणून पण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. अँड निशीचंही हेच म्हणणं आहे की त्याने तिच्यासाठी त्याच्या मॉमला सोडू नये. अँड समवेअर मलाही असंच वाटतं. हालिया, त्या हा मेघना आंटींचा डिसिजन आहे, त्यांचा इगो की त्यांच्या मुलाचं सुख. हा नीरजचा डिसिजन नाहीये. अँड रिमेंबर, मावशी नेहमी सांगते, नाती ना रांगोळीसारखे असतात, एकमेकांशी जोडलेले, प्रेमाच्या कलर्सने सजलेली. निशी आणि नीरजच्या लाईफमध्ये अजून रंग भरायचे की त्यांच्या नात्याची रांगोळी विस्कटायची हे आता फक्त मेघना आंटींच्याच हातात. एकदम बरोबर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.